नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी अतिशय कष्टपूर्वक आणि जिद्दीने मानवाची प्राचीन कला जपत त्यातून स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. असा हा कलाकार संजय कोळणकर. ओल्या मातीतून सुरई, माठ, रांजण, कुंड्या, गाडगी मडकी, पणत्या, कौलं, विटा अशा वस्तू घडवून त्या भाजून विकणारा कारागीर म्हणजे कुंभार हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. कुंभारकला ही मानवी इतिहासाशी निगडीत असलेली एक अत्यंत पुरातन अशी कला आहे. ही कला माणसाला सुमारे 4000 वर्षांपासून ज्ञात आहे असं संशोधक सांगतात. ओल्या मातीला आकार देऊन ती वाळवल्यानंतर विस्तवात भाजल्याने टिकाऊ होते आणि त्यातून या कलेचा उगम झाला असं म्हणता येतं. हे सिंधू संस्कृतीच्या काळातील अनेक उत्खननातून मिळालेल्या कुंभारकामाचे नमुने पाहताना आपल्या लक्षात येतं. याच कला प्रकाराला इंग्रजी भाषेत टेराकोटा असं म्हटलं जातं. टेराकोटा हा शब्द लॅटिन भाषेतील टेरा म्हणजे भाजलेली माती या शब्दावरून आलेला आहे. तर अशा ह्या टेराकोटा प्रकारात गेली काही वर्ष अनेक कलाकृती साकारणारा हा संजय कोळणकर. मी संजय कोळणकर. माझं मूळ गाव अमरावती. कलेची साधारण बालपणापासून आवड आहे, म्हणजे चित्र रेखाटणे, ड्रॉइंग्स, विविध प्रकारचे ड्रॉइंग्स करणे, गणपती रेखाटन करणे. त्यानंतर पानटपरी मला चालवावी लागली आयुष्यामध्ये. पानटपरीमध्ये आम्ही काच चुना घेऊन जे वर्क करतो, समजा आपण लावतो, त्यात मग मी रेखाटन करण्याचा प्रयत्न केला. पण शिक्षण फारसं झालं नव्हतं. शिक्षण न झाल्यामुळे कॉलेज शिकता आलं नाही, आणि कॉलेज शिकता आलं नाही त्याच्यामुळे मग कुठेतरी आपण काहीतरी करावं, पण कलेच्या माध्यमातून करावं. मला कंपोजिशनमध्ये खूप इंटरेस्ट होता. कंपोजिशन करताना मला आठवलं की मी रुबी झुंझुनवाल्यांचे काही वर्क इनसाईड आउटसाईडमध्ये मी बघितले. ते रेखाटन, ते पिक्चर्स बघितल्यानंतर मला असं वाटलं की मला हे शिकता आलं पाहिजे. पण शिकायचं कुठे? कॉलेजमध्ये जाता येत नाही, कारण एज्युकेशन लागतं. मग मी ग्रामोदय संघ भद्रावती, चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये येतं ते. तिथं कृष्णमूर्ती मिरमिराजी आमचे अध्यक्ष होते. त्यांनी मला खूप छान गाईडलाईन दिली. श्यामराव ठाकूर यांनी पॉटरीचं शिक्षण दिलं. हळूहळू ते शिक्षण झाल्यानंतर आम्ही 4 मित्रांनी मिळून नढाळ गावात चौकला खोपोलीच्या पुढे तिथं आम्ही पॉटरी स्टुडिओ चालू केला माती नावानी. मग हळूहळू लग्नानंतर पुण्यात आल्यानंतर मग देहू गावमध्ये आम्ही छोटंसं डिझायनरी आर्ट अँड क्राफ्टच्या नावाने हा स्टुडिओ चालू केला. आता आमच्याकडे माती इथं पुण्याला अवेलेबल नाही आहे. पोयटा माती येते, पण पोयटामध्ये म्हणजे डायरेक्ट काम करता येत नाही, म्हणजे सरळ सरळ काम नाही होत. मग अशा वेळेस काय करतं, मग UPचे जे भैया लोक वगैरे काम करतात, प्रजापती समाजाचे लोक काम करतात, यांच्याकडनं ती माती मी आणतो, त्याला प्रोसेस करतो, गाळून घेतो फाईन 100 मेशनी. हे केल्यानंतर पूर्ण चाळण वगैरे झाल्यानंतर छान असं मळून घेतलं की आपण त्यात काम सुरुवात करतो, कामाला सुरुवात करतो. मग त्यात आम्ही मिनिएचर पॉटपासून तर मधले मोठे पॉट 4 इंच, 6 इंच, 8 इंच, 10 इंच, 12 इंच, त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारचे गणपती, क्रिएटिव्ह मास्क, म्युरल्स, टाईल्स, वेगवेगळ्या प्रकारचे स्कल्पचर किंवा फिगरेटिव्ह वर्क असतं, अब्स्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये वर्क असतं, म्हणजे सगळ्या टाईपचं जे काम आहे जे आपल्याला मोल्ड करता येतं किंवा हाताने ज्या मातीला लगेच वळण देता येतं त्या प्रकारचं काम आम्ही आता इथे सगळं करतोय, आणि अतिशय सुंदर प्रकारात ते काम होतंय. माणसाला अगदी सहज उपलब्ध होणारं साधन माती हे असल्यामुळे मातीच्या प्रतिमा जगभरात मोठ्या प्रमाणात मिळालेल्या आहेत. मातीच्या प्रतिमा घडवणारा कुंभार हा 12 बलुतेदारांपैकी एक मानला गेलाय.
देहूमध्ये येऊन आम्हाला साधारण 17 ते 18 वर्ष झाले इथे देहूला येऊन. देहूला आल्यानंतर खरी सुरुवात देहूपासूनच झाली मातीकामाची. तर इथली सुरुवात केली. माझ्या बायकोचं नाव आहे प्रीती संजय कोल्हणकर आणि ती वारली पेंटिंग सुंदर करते. आणि आता आम्ही गावामध्ये महिलांना जे शिकवलं आहे म्हणजे आम्ही असं प्लॅनिंगच केलं होतं की महिलांना शिकवावं, कारण त्यातल्या जवळजवळ आता 20-25 जणी म्हणजे पेंटिंग आणि गणपती बनवणे किंवा बाकी तत्सम गोष्टी बनवणे यासाठी आपल्याकडे सध्या काम करतायत. महिलांचं मी जेव्हा ट्रेनिंग घेतलं म्हणजे ट्रेनिंग तेव्हा त्यांना दिलं तेव्हा एका कंपनीसोबत टायअप चाललं होतं की त्यांना कंटिन्युअसली 3 ते 7 हजार पीस गणपती लागणार होते. मग आम्ही असा प्रयत्न केला की हे गणपती जर त्यांना द्यायचेच आहे आपल्याला तर प्रॉडक्शन लागेल म्हणजे आपल्याला कुणीतरी सपोर्ट लागणार आहे. तर सपोर्ट कोणाचा घ्यायचा? तर मग महिलांचा घ्यायचा आणि गृहिणींना शिकवायचं. ते शिकवलं त्यानंतर हे लक्षात आलं की प्रत्येक व्यक्ती हा इथं शॉपला येऊन काम करणार नाही, म्हणजे गृहिणी ही शॉपला येऊन काम करणार नाही. मग आम्ही असा विचार केला की आपण त्यांना घरातच ट्रेनिंग घरातच दिलं की सोसायटीमध्ये दिलं आहे ते दिल्यानंतर आम्ही त्यांना माती घरात प्रोव्हाइड करतो. माती घरी नेऊन दिली की त्यानंतर त्या तिथेच वस्तू बनवतात. वस्तू बनवल्यानंतर त्या वस्तू आम्ही इथे परत वर्कशॉपला आणतो. वर्कशॉपला आणल्यानंतर त्याला परत फिनिशिंगचं काम होतं, छान असं चोपडलं जातं. फिनिशिंग केल्यानंतर मग ते भट्टीत पूर्ण माल आम्ही ठेवतो, मग बेक करतो. बेक केल्यानंतरही काही गोष्टी इथे पेंटिंग करतो, अदरवाईज ज्या महिला किंवा जिथं कामाला आहेत तिथं त्यांना त्या नेऊन देतो. परत तिथं पेंटिंग झालं, पेंटिंग झाल्यानंतर परत ते घरी येतं, घरचा माल पूर्ण पॅक होतो आणि मग तो मार्केटमध्ये जातो किंवा शोरूमला जातो. संपूर्ण म्हणजे पेंटिंग आणि गणपती बनवण्यापासून सगळं टोटल जर धरलं तर 25-30 जणी आणि घरातले 4 लोक आम्ही काम करतो. आम्ही यांना नगाप्रमाणे पैसे देतो, कारण हे कसं की तिथं आपण त्यांना ठरवू शकत नाही ना की कसं पेमेंट करणार. मग पीस वाईज दिलं की त्यांना चांगलं पण मिळतं आणि मानधन चांगलं निघतं. साधारण आम्ही सुरुवातीला 1x30-35 गणपती सहज करू शकते, म्हणजे पूर्ण वेळ जर धरला आपण टोटल 8 तासाचं जर असं मजुरी म्हणून जर धरलं तर 8 तास होतात. 8 तासामध्ये त्या भरपूर काम करू शकतात, पण फावल्या वेळात म्हणजे त्यांची लहान मुलं सांभाळून, फॅमिली सांभाळून किंवा घरची कामं सांभाळून साधारण 30-35 गणपती ते सहज करतात आणि त्यांना 13 रुपये, 15 रुपये, 14 रुपये याप्रमाणे नगाप्रमाणे त्यांना गणपतीची साईज, गणपतीचं डिझाईन याप्रमाणे त्यांना पैसे दिले जातात. आणि त्यांचं म्हणजे त्यांचं चांगला सपोर्ट आहे, म्हणजे जेवढं काही कंपनी चालतं हे मी मोठा भाऊ ते लहान बहिणी याप्रमाणेच चालतं, म्हणजे मिळून मिसळून सगळे आम्ही काम करतो. म्हणजे कोणी मालक नाही, नोकर नाही, सगळं त्या ताई मी भाऊ, म्हणजे असं सगळं ते चांगलं रुटीन बसलेलं आहे, ते छान काम करून देतात. आता महिलांना याची माहिती नव्हती, मग माहिती कशी द्यायची? तर मग गोळे तयार करायचे, छान कॉईल तयार करायच्या, वळवून घ्यायचा, म्हणजे चकल्या पाडतो आपण, चपात्या लाटतो, चपाती लाटणे, घरगुती काही गोष्टी असतात ते वळवून लाडू बांधणे. हेच मी त्यांना तसं सांगितलं होतं की नाही हे लाडू कसे बांधायचे, चपाती कशी लाटायची, मग त्याला कसा आकार द्यायचा हे मी फक्त त्यांना सांगितलं. त्यानंतर मग हळू मी त्यांचं ही एक मानसिकता बघितली की महिलांना जर लवकर आलं नाही, एखादी वस्तू सहज जर येत नसेल तर त्यांची म्हणजे त्यांना असं वाटतं की नाही आता नको करायला, खूप वेळ जातो आहे, उशीर होतो आहे मला करायला. पण मी त्यांना ते सांभाळलं की नाही ठीक आहे आपण करूया. म्हणजे काही गणपती सुरुवातीला जेव्हा नवीनच होते तर 50 गणपतीमध्ये 10 गणपती कामात यायचे, पण 40 गणपती 19-20 पण नव्हते, खराब होत होते समजा नव्हते, पण ते कधी आणून माती करायची, कधी परत ते सॉईल करायचं, परत ते पाण्यात मिक्स करायचं, ते परत माती करून परत त्यांना द्यायची, रेट कमी ठेवायचे. कधी कधी आपल्याला म्हणजे त्यात बराचसा लॉस पण होतो की नाही ठीक आहे आपल्याला त्यांची मानसिकता पण सांभाळायची, काम पण करायचं आहे, त्यांना शिकवायचं आहे. आणि शिकवणं सोपं नाही आहे, आणि तेही सहज शिकलेल्या माणसाला काहीतरी पण ए माणसाला बी शिकवू शकतो, पण ज्याला काहीच माहिती नाही त्याला एपर्यंत आणायला वेळ लागतो. त्यात त्या तयार झाल्या, त्या शिकल्या, त्यांची मानसिकताही सांभाळली, त्यात असं शिकूनच त्या सगळं काम करतात आणि त्या घरून काम करून देतात. माझी बायको आहे ना, खरं तर तिची संपूर्ण साथ आहे. आणि कुंभारी कामामध्ये टीमवर्कला खूप महत्त्व आहे, कारण टीमवर्कशिवाय कुंभारी काम म्हणा किंवा पॉटरी वर्क जे आहे ते होऊ शकत नाही, पॉसिबल नाही आहे.
कारण माती गाळण्यापासून तर माती निडिंग करणे, बाकीचं काम करणे, किंबहुना नंतर वस्तू तयार केल्यानंतर पेंटिंग्स करणे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी एकमेकांची मदत ही लागतेच. आणि कुंभारी कामात पूर्ण कुटुंब काम करतं तेव्हाच ते पूर्ण एक जे वस्तू असते ती निर्मिती स्वरूपात तुमच्या समोर दिसते. तर तिची साथ अशी असते की आम्ही सोबत येतो. गणपती कलेक्ट करणं आहे, महिलांकडे जाणे आहे, माती देणे आहे. कधी कधी मी जर नसलो तर ती ऑर्डर द्यायला स्वतः गाडीवरून माल घेऊन पुण्याला माल देऊन सुद्धा येते. म्हणजे गणपती वगैरे ज्या काही आपल्या आर्टिकल्स बनतात ती स्वतः ऑर्डर देऊन येते. मी जर अमरावती म्हणजे गावाला कुठे गेलो असलो किंवा कुठेही बाहेर गेलो असलो, ऑर्डर बाकीचे कामं असतात, म्युरलचे कामं असतात, त्यावेळेला ती ऑर्डर पण देते. म्हणजे घरचं सगळं काम सांभाळून म्हणजे मला पूर्ण साथ तिची आहे. म्हणजे वारली पेंटिंग तर ती करतेच पण गणपती तिला बनवत जातात. गणपतीही पेंटिंग करते, गणपतीचे प्रॉपर डोळे तीच करते. अजूनही महिला ज्या करतात त्यांना डोळे येत नाही. तर ते जे गणपती येतात ज्यांचे डोळे काम बाकी असतं त्यावर करायचं, रेखीव काम जे बाकी असतं डोळ्यांचं नक्षीकाम, ते काम ती करते स्वतः. लॉकडाऊनच्या अगोदरपर्यंत आमच्याकडे साधारण 20-22 जणं किंवा असे 25-30 जणं जे वस्तू आमच्याकडनं विकत घेत होते, म्हणजे त्यानंतर ते एक्झिबिशनला जायचे, स्टॉल लावायचे, असे बरेच लोक होते. म्हणजे स्टॉल कीपर्स असतील किंबहुना शोरूमवाले असतील, असे सगळे मिळून 18-20 लोक होते. त्याच्यावर जे ट्रान्झॅक्शन होतं ते पण खूप जास्त जोरदार होतं. लॉकडाऊनमध्ये पूर्ण सगळे शोरूम्स वगैरे बंद झाले आणि लॉकडाऊनचा असर खूप जोरदार आमच्या कामावर झालेला आहे. लॉकडाऊनमध्ये काहीही झालेलं नाही, पण लॉकडाऊननंतर जेव्हा मंदिरं ओपन झाले, थोडे शोरूम ओपन झाले, शोरूममधून सेल नव्हता, पण गणपती मंदिरापासून जिथं जिथं जे आमचा माल जातो तिथं जेव्हा सुरुवात झाली तेव्हा हळूहळू हळूहळू आम्ही पिकअपवर आलो आहे. आणि आता सगळं व्यवस्थित आहे, सगळे ऑर्डर चांगले आहे. म्हणजे मातीकाम जे होतं ते कर्नाटकमध्ये आहे, ओडिसामध्ये आहे, पश्चिम बंगालमध्ये आहे आणि महाराष्ट्रात पण आहे. पण महाराष्ट्रात पूरक माती नाहीत, माती नसल्यामुळे तिथं थोड्या अडचणी निर्माण होतात. आणि म्हणजे फाईन क्ले जी आहे ती उत्तर प्रदेश साईडला जास्त, किंवा गंगाघाटची जी माती आहे, कोलकात्याला जी माती मिळते ती माती फाईन आहे. आणि माती फाईन असल्यामुळे त्यांचं काम सुरेख होतं आणि इथं ते मिळत नाही. त्याच्यामुळे आपण गाडगी मडकी ह्या तसं गोष्टी बनवतो किंवा युटिलिटी वेअर आपण बनवतो. आणि मडकी वगैरे चांगलीच बनतात आपल्या इथे, म्हणजे पोरस बॉडी असते, छान होतात, असं काही नाही आहे. जनरली कुंभार लोक जे काम करतात आपला नदीकाठचा गाळ जे घेऊन येतात, पोयटाकले जे आणतात त्यात काम करतात, किंवा घोड्याची लीद मिक्स करतात, रेती मिक्स करतात, त्याच्यानंतर आवा वगैरे लावतात, आवा भट्टी फायरिंग करतात. आपल्याला टेक्निकली आपल्याला गॅस फर्नेस लागतं, टेम्परेचर चांगलं लागतं, टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. म्हणजे 900 डिग्रीपर्यंत आपल्याला गेलं पाहिजे, 700 लागतं मिनिमम, 700 लागतं. तुमचं जर कलेवर प्रेम असेल, मातीवर जर प्रेम असेल, इन्कम भरपूर, हा मेहनत आहे, कष्ट आहे आणि ते कष्ट करावे लागतील, ती तयारी असेल तर टेराकोटामध्ये नक्की काम करावं. टेराकोटामध्ये आम्ही आता सध्या गणपती बनवतो आहे, पण गणपतीला मार्केट आहे, किंवा पुण्या मार्केटमध्ये गणपतीला डिमांड आहे, देवाधर्माबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, तिथं ह्या सगळ्या वस्तू सेल होतात. पण याच्या व्यतिरिक्त मला टेराकोटामध्ये म्हणजे फिगरेटिव्ह वर्क असेल, टाईल्स असेल, म्युरल असेल आणि शोभिवंत ज्या वस्तू असतात ज्या एका घरामध्ये लागतात त्या सगळ्या वस्तू आपल्याला बनवता येतात. हां, या गोष्टींना मागणी आहे पण ते करणारे कारागीर खूप कमी आहे. जोपर्यंत आपण मातीशी एकरूप होत नाही किंवा जे कस्टमर्स आहे किंवा जे घेणारे वस्तू घेणारे लोक आहे त्यांनाही हे लक्षात यायला पाहिजे किंवा कळायला पाहिजे की याच्यामागे खूप कष्ट आहे, खूप मेहनत आहे. त्या मेहनतीनंतर या वस्तू बनतात, पर तूटफूट असते, 20-30% तूटफूट होतच होतं. पण आता क्युरिओसिटी टेराकोटाची वाढलेली आहे, कारण आता टेराकोटामध्ये युटिलिटी वेअर, खाण्यापिण्याची जी भांडी आहे हे सगळे लोक वापरत आहे आणि ते चांगलं आहे, मुळात खरंच चांगलं आहे. म्हणजे माठातलं पाणी जेवढं गोड लागतं तेवढं फ्रीजचं पाणी गोड लागूच शकत नाही. माझ्या ओळखीतले माझे काही मित्र आहेत, मी त्यांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही एक कला शिका किंबहुना माझ्याकडे या, तुम्हाला जे हवं आहे, जी माहिती हवी असेल ती सगळी मी द्यायला तयार आहे. आणि तुम्ही काम करा, शिका आणि त्यातनं आनंद मिळवून 2 पैसे उद्या जर तुम्हाला कमवता आले तर ते पण कमवा, तुमची इच्छा असेल. आणि हां, प्रोफेशनली काही आपण जे वर्कशॉप घेतो ते घेतो म्हणजे की चला ठीक आहे, आम्हाला बाहेर जावं लागतं, चाक घेऊन जायची आहे, माती घेऊन जायची आहे, त्याला प्रोसेस लागते, जिथं खर्च लागतो तेवढंच खर्च आम्ही घ्यायला म्हणजे घेतो, तेवढे खर्च त्याच्यावर घेत नाही. पण बाकी मी महिलांनाही अशी मदत करतो की गृहिणींना जर काही शिकायचं असेल, त्यांना ट्रेनिंग घ्यायचं असेल किंवा गणपती बनवणे, फिगर बनवणे, कुठल्याही वस्तू बनवायची असेल क्लेमध्ये, तर त्या वस्तू मी फ्री ऑफ कॉस्ट त्यांना शिकवणार आहे. त्यांना मी तिथं सोसायटीमध्ये जाऊन शिकवायला तयार आहे, त्यांनी शिकावं. फक्त अडचण एकच आहे की त्यांनी तिथं ग्रुपमध्ये 10-20 जणींचा ग्रुप तयार करावा. ग्रुप तयार झाल्यानंतर माझा वेळ जायला नको, कारण माझं प्रोफेशनल काम चालू असतं. त्यांनी शिकल्यानंतर त्यांना पीस वाईज आम्ही मजुरी द्यायला तयार आहे, मानधन द्यायला तयार आहे. फक्त त्यांनी शिकावं आणि सगळ्यांना आम्ही सपोर्ट करायला तयार आहे. या प्रकारचं सगळं मार्गदर्शन कोणाला हवं असेल तर हा माझा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता.
त्या निर्जीव मातीला जेव्हा अशा शिल्पकारांच्या हाताचा परिसस्पर्श होतो तेव्हा त्यातून लपलेलं सुंदर असं शिल्प तो जगासमोर साकारतो. हे सर्व घडवताना शिल्पकाराची भूमिकाही महत्त्वाची असते. एरवी पायदळी असलेल्या या मातीतून ह्यांच्यासारखे कलाकार सुबक आकार घडवतात तेव्हा त्या आकारांना दैवत्व येऊन त्यांच्यासमोर सर्वजण नतमस्तक होतात. तर अशा ह्या मातीमय ध्येयवेड्या कलाकाराला अनेक शुभेच्छा.